बाहुबली एवढा मोठा डोंगर चढून गेला कोणासाठी? मुलीसाठी। नादत नाचण मला नाही बोलायचं, तुझ्यासाठी घरच्यांना सोडून आली, पश्चातापाय लागलाय मला। घरच्यांना कधीच सोडून आली काय? आणि मी काय केलं सांगी? मी काय केलं होय सांगी? मी काय केलंय मला नाही माहित। न्यूटन के लॉ के बारे में पता है? कुछ बताओ। न्यूटन के लॉ के बारे में अंकल पूरा तो नहीं पता, लेकिन मेरे को लास्ट लाइन आती है। क्या? इसीलिए उसको न्यूटन का लॉ कहते हैं। बापू सोना बोलना रे खूप आहेत, आता ओए बायको असं बोलणार कोणीतरी पाहिजे। हम अक्सर हसा देते हैं उदास लोगों को, हमसे हमारे जैसे लोग देखे नहीं जाते। एकेने किती पण उड्या मारल्या ना तरी राज्य बादशाहच करतो। ती म्हणते मी तुला लाईक करते। लाईक कशाला, कमेंट पण करत जा की। मच्छे लड़की को पाप होगा करको, तू भी किसी लड़की का बाप होगा। भगवान करे तेरा कहना सच्चा हो, जो मुझे बाप कहे वो तेरा बच्चा हो। भाऊ कितली चार लोक तेव्हाच सोबत येतात जेव्हा पाचवा खांद्यावरती असतो। हॅलो, हा बोल ना। हा ठीक आहे ये ना, काही प्रॉब्लेम नाही। हा बर, कोण येते का? पूजा येते संध्याकाळी जेवायला। लाख ठुकरा है जमाना मुझे गम नहीं, मेरी माँ कहती है मेरा बेटा किसी से कम नहीं, मैं मेरे माँ के लिए जी रहा हूँ। हाय फ्रेंड्स, मी रशिका आवड आणि माझी फ्रेंड राणी। आणि बघा आज इकडे ना क्लायमेट इतकं भाजलं इतकं भाजलं ना, आणि आज ना पाऊस पडणार आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। आपला कॉन्फिडन्स असो तुळे बॉम्ब सारखा असला पाहिजे, वाजला तर एकदम जोरात आणि नाही वाजला तर जवळ यायची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे। छोटी स्टोरी नाही पूर्ण लाईफ पाहिजे, तुझ्यासारखी नाही तूच पाहिजे। सिर्फ जिम जाने से बॉडी नहीं बनती है, ए इलाना बंद कर। अबे ओ बहुत देखे तेरे जैसे। हाँ ब्रांडेड चीजों की कॉपीज तो होती है। ज्या शब्दांनी माझी काढली ना त्या शब्दांनी तुमची जीरो होणार। हॅशटॅग लाईकी बेटा, कल स्कूल क्यों नहीं आए? सर गर्लफ्रेंड से मिलने गया था। किस लिए? किसकी क्या बात कर रहे हो सर, अपन तो पूरा काम निपटा के आए लाए। तुम्हारी कोई गर्लफ्रेंड है? ये पूछो कितनी है। ओ भाई कितनी है? एक भी नहीं। सिंगल पसंद है, ट्रिप मिंगल। जर तुला कोणी आवडत असेल ना दुसरी मुलगी तर मला लगेच सांगून टाक। काय प्रॉब्लेम नाही, लगेच सांगून टाक। किती चांगली ना तू माझी बबडी। हा मग मी काय करण माहिती का? सांग ना। तुला पण बघते त्या भवानीला पण बघते। लक्षण मला नाही बोलायचं, तुझ्यासाठी घरच्यांना सोडून आली, पश्चातापाय लागलाय मला। घरच्यांना कधीच सोडून आली काय? आणि मी काय केलं सांगी? मी काय केलं होय सांगी? मी काय केलंय मला नाही माहित। तुला माहितीये जिथे आपल्याला इज्जत नसते तिथे आपण जायचं नसतं, मग तू उद्यापासून घरी नाही जाणार यार। कळीये पाला तो भाई तुम्ही इज्जत बोलले कळीये जी। मराठी पोरींचं निम्म वर्ष तर उपवास धरण्यातच जात, बॉयफ्रेंडच्या नावाने आहे का ना एखादा उपवास? आहे ना बैलपोळा। श्रीमंतासोबत गरीबाची पण मैत्री ठेवा, कारण गरीब तिरडीला खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशान भूमीत येतो। बाहेरच्या देशात हुशार मुलगा असेल तर म्हणतात ही इज व्हेरी टॅलेंटेड, आणि आपल्या इथं म्हणतात लय बारा बोड्याचे इकून काही। काय रे एवढा शांत बसलाय? अरे काही नाही रे, मला प्रेमाचा रोग झाला होता। मग काय आईनी चपलीनी आणि लाटणीने बारा केला।